विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर मारुती उलसुरे। सध्या कोरोना रोगामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे। लॉकडाऊनच्या पहिले आपण 11th एनसीईआरटीचा काही अभ्यासक्रम स्टडी केलेला आहे। सध्या लॉकडाऊन असल्यामुळे राहिलेला अभ्यासक्रम आपल्याला पुढे नेणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी आपण ऑनलाइन क्लास सुरू करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या क्लासमध्ये आपण जसं वर्गामध्ये शिकत होतो तशाच पद्धतीने शिकवणार आहोत। हे क्लास टोटली एनसीईआरटी बेस्ड असतील। मग आपल्याला स्टडी करायचे 12th एनसीईआरटी मधला युनिट बायोलॉजी इन ह्यूमन वेलफेअर। तर विद्यार्थी मित्रांनो, या युनिटवर नीट मध्ये 8 ते 10 क्वेश्चन येत असतात। या युनिट मध्ये एकूण 3 वेगवेगळे टॉपिक्स आहेत। एक ह्यूमन हेल्थ अँड डिसीज, दुसरं स्ट्रॅटेजीज फॉर इन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन, आणि तिसरं मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिले स्टडी करायचं आहे ह्यूमन हेल्थ अँड डिसीज। तर व्हॉट इज द हेल्थ अँड व्हॉट इज द डिसीज? तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे हेल्थ म्हणजे काय। तर जनरली आपण म्हणतोय हेल्थ मीन्स अब्सेन्स ऑफ डिसीज, अब्सेन्स ऑफ डिसीज और फिजिकल फिटनेस, फिजिकल फिटनेस, फिजिकल फिटनेस। बट इट इज द इनकम्प्लीट डेफिनेशन। ओके, मग हेल्थची डेफिनेशन म्हणजे कम्प्लीट डेफिनेशन काय आहे? हेल्थ इज स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबींग्स, मेंटल अँड सोशल वेलबींग्स। दिस इज द कम्प्लीट डेफिनेशन ऑफ हेल्थ। मग हेल्थ विच इज द इनकम्प्लीट डेफिनेशन, जनरली अब्सेन्स ऑफ डिसीज और फिजिकल फिटनेस इज द इनकम्प्लीट डेफिनेशन। विच इज अ कम्प्लीट डेफिनेशन? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकली, यानी तो पर्सन फिजिकली हेल्दी असणं गरजेचं आहे, मेंटली अँड ऑल्सो सोशली। मग हेल्थच्या कम्प्लीट डेफिनेशनमध्ये आपण 3 डायमेन्शन घेतलेले आहेत, फिजिकल मेंटल अँड सोशल। नऊ बाळांनो, मग हेल्थ मेंटेन राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हेल्थ मेंटेन राहण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बॅलन्स डाएट घ्यावं लागेल, रेग्युलर एक्झरसाईज करावं लागेल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ माइंड महत्त्वाचा आहे, दॅट इज द राईट थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग ही महत्त्वाची आहे। जर मग हेल्दीसाठी हे पर्याय आपल्याकडे आवश्यक आहेत, तर डिसीज म्हणजे काय? ज्यावेळेला आपण डिसीज स्टडी करू, डिसीज याने नथिंग बट जी काही आपली हेल्थ आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स तयार होणं, दॅट इज द डिरेजमेंट इन स्टेट ऑफ हेल्थ, स्टेट ऑफ हेल्थ इज नथिंग बट डिसीज, दॅट इज डिस्टर्बन्स और डिरेजमेंट इन द स्टेट ऑफ हेल्थ। जी आपली हेल्थ आहे त्याच्यात डिस्टर्ब होणं, याला म्हटलंय आपण डिसीज। तर बाळांनो, मग डिसीज कशामुळे होतात? डिसीज होण्यासाठी वेगवेगळे रिझन आहेत, वेगवेगळे कारण आहेत। तर डिसीज, मेनी डिसीजेस आर जेनेटिक डिसीज, सम डिसीजेस आर कॉज्ड बाय इन्फेक्शन, सम डिसीजेस मे बी कॉज्ड बाय डिफिशियन्सी ऑफ न्यूट्रिशन, असे वेगवेगळ्या व्हरायटीमुळे डिसीज होऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, मग हेल्थ कशामुळे डिस्टर्ब होऊ शकते? हेल्थ मे बी डिस्टर्ब बाय डिफिशियन्सी डिसऑर्डर, मे बी ड्यू टू इन्फेक्शन,
or maybe due to lifestyle. Badano, health disturb is due to or health is affected by genetic deficiencies, lifestyle, ani dusra manje infections. Health is affected by genetic deficiencies, lifestyle and infection. तर बाळांनो मग डिसीजेस बेसिकली दोन टाईपचे असतात. डिसीजेस हे दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करण्यात आलेले आहेत. एक इन्फेक्शियस डिसीजेस आणि सेकंड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. ये दो टाइप के डिसीजेस है, यानी डिसीजेस के कैटेगरी कितने, दो. वन इज इन्फेक्शियस, अनदर इज नॉन इन्फेक्शियस. नाउ व्हाट इज द इन्फेक्शियस? द डिसीजेस विच आर ट्रांसमिटेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन बाय इन्फेक्शन, विच आर ट्रांसमिटेड इजीली फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. ट्रांसमिटेड फ्रॉम one person to other, that is nothing but what? Infectious diseases. Many infectious diseases are fatal, yani which are very harmful, like AIDS. Tar non-infectious disease madhe like cancer is a non-infectious disease. मग ह्या डिसीजेसच्या बेसिक दोन कॅटेगरीज आहेत. मग आपल्याला पुढे स्टडी करायचे वेगवेगळे, आपल्याला डिसीजेस स्टडी करायचेत लाईक टायफॉइड, एड्स, निमोनिया, ॲस्कॅरियासिस, एलिफंटियासिस, हे आपल्याला डिसीज वेगवेगळे स्टडी करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा जाऊ या टॉपिकमध्ये, व्हॉट इज द इम्युनिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, इम्युनिटी म्हणजे काय? तर इम्युनिटी दॅट इज द रेझिस्टन्स पॉवर ऑफ द बॉडी. बॉडी का रेझिस्टन्स पॉवर ऑफ द बॉडी टू फाईट against diseases is nothing but immunity. What is the immunity? Resistance power. Body ची प्रतिकार क्षमता एखाद्या रोगाला फाईट करण्याची, यानी नथिंग बट इम्युनिटी. और ये इम्युनिटी का स्टडी, यानी दैट इज नथिंग बट इम्युनोलॉजी. What is the immunology? Study of immunity, that is the immunology. मग आपण हे दोन पॉईंट बघितले. आता या इम्युनिटीमध्ये वेगवेगळे टाईप्स आहेत. मग इम्युनिटीमध्ये आपल्याला स्टडी करायचे, वन इज अ इनेट इम्युनिटी अँड अनदर इज द अक्वायर्ड इम्युनिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, इम्युनिटी म्हणल्याच्या नंतर आपण आत्ताच सांगितले दोन टाईपमध्ये डिवाईड केली आपण. वन इज अ इनेट and other is a acquired immunity. Tar what is the innate? Innate immunity is the inborn immunity. It is non-specific type of immunity. Acquired immunity, it is specific immunity. Innate immunity, yala inborn hya sathi mantlo, it is present right from birth. Yala non-specific hya sathi mantlo, it give protection to the body from all type of infection. Mag ya innate immunity madhe aplyala vegvegla type che barriers bagayche. Innate immunity is lifelong immunity. It is the main immunity.
acquired immunity develop after the birth. That's why it is a specific. It protect the body from specific organism, specific diseases. For example, samjha mi polio sa lass ghetla, polio vaccine. Ta maja body madhe phakt polio la fight karnyachi capacity ahe. माझ्या बॉडीमध्ये टायफॉइडला फाईट करण्याची कॅपॅसिटी असणार नाही. कधी मी जर पोलिओच्या अँटीबॉडीज घेतलेल्या आहेत, पोलिओचं व्हॅक्सिन घेतलं आहे त्यावेळेला, मग ही इम्युनिटी कोणती झाली? अक्वायर्ड इम्युनिटी. अक्वायर्ड इम्युनिटी डेव्हलप्ड ओनली इन द व्हर्टीब्रेट्स. व्हर्टीब्रेट्स. तर बाळांनो, या इननेट इम्युनिटीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे बॅरियर्स असतात. वन इज अ फिजिकल बॅरियर. मग या फिजिकल बॅरियरमध्ये कोण आहे? सपोज फॉर एक्झाम्पल स्किन, म्युकस मेम्ब्रेन. दीज आर द फिजिकल बॅरियर. हे कसं बरं? स्किन काय करत असते? बॉडीला प्रोटेक्शन देते, बॉडीमध्ये पॅथोजेनची एंट्री होऊ देत नाही. म्हणून स्किन इज अ मेन फिजिकल बॅरियर. म्युकस मेम्ब्रेन, मग जे काही आपले रेस्पायरेटरी ट्रॅक्ट डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट युरिनोजेनायटल ट्रॅक्ट, याच्या आतमधून इपिथेलियल लायनिंग असते. आणि या इपिथेलियल लायनिंगला जो काही म्युकस मेम्ब्रेन आहे, दॅट ॲक्ट ॲज अ फिजिकल बॅरियर. फॉर एक्झाम्पल समजा मी म्हणलं हे रेस्पायरेटरी पॅसेज आहे, हे आपला रेस्पायरेटरी पॅसेज. या रेस्पायरेटरी पॅसेजला जे काही इपिथेलियल आहेत, या इपिथेलियल टिश्यू, या इपिथेलियल टिश्यूवर म्युकस मेम्ब्रेनची लायनिंग असते. दॅट म्युकस मेम्ब्रेन लायनिंग सिक्रीट द म्युकस विच ट्रॅप फॉरेन मायक्रोब्स. म्हणून म्युकस मेम्ब्रेन ऑफ आवर इपिथेलियल लायनिंग ऑफ रेस्पायरेटरी ट्रॅक्ट, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, युरिनोजेनायटल ट्रॅक्ट हेल्प टू ट्रॅप मायक्रोब्स. इन दिस वे फिजिकल बॅरियर कन्सिस्ट ऑफ स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. सेकंड इज द फिजिओलॉजिकल बॅरियर. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये येत असते ॲसिड इन स्टमक, सलायवा इन माउथ. ओके, तर हे काय म्हणून काम करत असतात? फिजिओलॉजिकल बॅरियर म्हणून काम करत असतात. देन थर्ड इज अ सेल्युलर बॅरियर. या सेल्युलर बॅरियरमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या सेल जे की बॉडीला प्रोटेक्शन देत असतात. फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं वेगवेगळ्या टाईपच्या WBCs, दॅट इज द ल्युकोसाइट्स. याच्यामध्ये मोनोसाइट्स, न्यूट्रोफिल्स याने नथिंग बट पॉलीमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट्स, नॅचुरल किलर सेल्स. दीज आर द फॅगोसाइट्स इन द ब्लड. हे कहाँ के फॅगोसाइट्स हैं? ब्लड के अंदर. याने दीज इंगल्फ द मायक्रोब विच आर प्रेझेंट इन द ब्लड. नॅचुरल किलर सेल आर नथिंग बट दीज आर द टाईप ऑफ लिम्फोसाइट्स. नॅचुरल किलर सेल कोण आहेत? टाईप ऑफ लिम्फोसाइट्स आहेत. मग जसं ब्लडमधले हे फॅगोसाइट्स आहेत, तसं मॅक्रोफेजेस आर टिश्यू फॅगोसाइट्स. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय फिजिकल बॅरियरमध्ये पहिलं बघितलं होतं. फिजिकल बॅरियरमध्ये कोणकोणते एक्झाम्पल बघितले? मग स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन, दीज आर द टू. फिजिओलॉजिकल बॅरियरमध्ये ॲसिड इन स्टमक,
सलाइवा इन माउथ. सेलुलर बैरियर के अंदर डिफरेंट टाइप ऑफ के सेल, एक मोनोसाइट्स न्यूट्रोफिल, न्यूट्रोफिला सेकंड नेम PMNL. व्हाट इज द लॉन्ग फॉर्म? पॉलीमॉर्फो न्यूक्लियर ल्यूकोसाइट्स. नेचुरल किलर सेल, दीज आर द टाइप ऑफ लिम्फोसाइट्स. All are the phagocytes of blood. Cellular phagocytes are macrophages. Now, third type of barrier, जे काय आहे म्हणजे fourth type of barrier, त्याच्यामध्ये येत असते cytokine barrier. Cytokine barrier. विद्यार्थी मित्रांनो, या cytokine barrier मध्ये आपल्याला example माहिती आहे interferon. तर what is the interferon? Interferon is a antiviral substance. Ha, antiviral hai. Yacha artha it fight against the virus. Mang interferon kadhi tayar hoto? Ja velela aplya body madhe ekada virus entry kartoy, tya velela virus infected cell secret interferon. व्हायरस न इन्फेक्ट झालेली सेल आपल्या बॉडीमध्ये इंटरफेरॉन सिक्रीट करती आणि त्या इंटरफेरॉनमुळं आपल्या बॉडीमधल्या दुसऱ्या सेलला प्रोटेक्शन भेटतं. कोणापासून? फ्रॉम द अटॅक ऑफ व्हायरस. म्हणून इंटरफेरॉन इज अ एक्झाम्पल ऑफ सायटोकाईन बॅरियर विच प्रोटेक्ट द अदर सेल फ्रॉम द अटॅक ऑफ व्हायरस. मग हे चार वेगवेगळ्या टाईपचे बॅरियर कोणामध्ये आलेले आहेत? इनेट इम्युनिटीमध्ये, विच इज नंबर वन, फिजिकल, फिजिओलॉजिकल, सेल्युलर अँड सायटोकाईन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे बघू आपण अक्वायर्ड इम्युनिटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हटले इनेट अँड अक्वायर्ड. मग या अक्वायर्ड इम्युनिटीमध्ये काय असतं? जी काही अक्वायर्ड इम्युनिटी आपण याच्या पहिले सांगितले, अक्वायर्ड इम्युनिटी इज द डेव्हलप आफ्टर द बर्थ. It is short-lived immunity. मग या acquired immunity मध्ये दोन वेगवेगळे टाइप्स आहेत. वन इज अ acquired active immunity. Acquired active immunity. And second is the acquired passive immunity. Acquired passive. हे अशा पद्धतीनं दोन टाईपच्या इम्युनिटी कोणामध्ये आहेत? Acquired immunity मध्ये. तर व्हॉट इज acquired active आणि व्हॉट इज acquired passive? विद्यार्थी मित्रांनो, active when our immunity system produce its own antibodies, then we use the word acquired. मग कधी म्हणायचं acquired? ज्या वेळेला बॉडीनं स्वतःचे अँटीबॉडीज तयार केलेले आहेत. जब आपली बॉडी खुद की अँटीबॉडीज बनाती, दॅट टाइम इज अ ऍक्टिव. और पॅसिव याने व्हेन वी टेक रेडीमेड अँटीबॉडी फ्रॉम आउटसाइड. ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये बाहेरून अँटीबॉडी आलेल्या आहेत, दॅट टाइम इज अ पॅसिव. मग acquired active मध्ये पुन्हा दोन वेगवेगळे टाईप्स आहेत. वन इज अ नॅचुरली acquired active immunity. Acquired active immunity. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅचुरली acquired याचा अर्थ ज्या वेळेला एखादं आपल्याला नॅचुरली इन्फेक्शन होतं, त्यावेळेला नॅचुरली आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी तयार होती. फॉर एक्झाम्पल, समजा मी म्हटलं एखाद्याला मिझल्स इन्फेक्शन झालेलं आहे, नॅचुरली मिझल्स व्हायरस आलेला आहे आणि बॉडीमध्ये नॅचुरली अँटीबॉडीज तयार झालेले आहेत. मग त्यावेळेला आपण बाहेरून काही घेतलं नाही, रेडीमेड काही घेतलेलं नाही, आपल्या बॉडीमध्ये व्हायरस आल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी पॉवर तयार झालेला आहे. दॅट एक्झाम्पल इज अ नॅचुरली अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. याच्यातला सेकंड टाईप म्हणजे आर्टिफिशियली अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. ॲक्टिव्ह इम्युनिटी हे सेकंड टाईप कोणाचा आहे? अक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटीचा. तर आर्टिफिशियली अक्वायर्ड म्हणजे काय? ज्या वेळेला
इम्युनिटी डेव्हलप्ड बाय द वैक्सीनेशन. आपण वैक्सीनेशन घेतोय, वैक्सीनेशन घेतल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात. ज्याचं वैक्सीन घेऊ त्याचे अँटीबॉडीज तयार होतील. समजा मी पोलिओचं वैक्सीन घेतलं, माझ्या बॉडीमध्ये पोलिओच्या अँटीबॉडीज तयार होतील. मग याच्यामुळे जी इम्युनिटी तयार झाली दॅट इज द आर्टिफिशियली अक्वायर्ड ऍक्टिव इम्युनिटी. नाऊ अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटीमध्ये सुद्धा दोन वेगवेगळे टाईप्स असतील. एक नॅचरली अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी आणि दुसरं आर्टिफिशियली अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी. आर्टिफिशियली अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी, तर विद्यार्थी मित्रांनो नॅचरली अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी म्हणजे काय? द इम्युनिटी विच इज डेव्हलप्ड बाय द अँटीबॉडीज ट्रान्सफर फ्रॉम मदर टू फीटस थ्रू प्लासेंटा थ्रू मिल्क. मदर टू फीटस, मदरकडून फिटसकडे ज्या अँटीबॉडीज ट्रान्सफर होतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे मिल्कच्याद्वारे कोलेस्ट्रमच्याद्वारे ट्रान्सफर होणाऱ्या अँटीबॉडीज म्हणजे कोणत्या? आय जी अँटीबॉडीज. मग त्या नॅचरली मदरमध्ये तयार झाल्या होत्या आणि त्या फिटसकडे ट्रान्सफर झालेल्या आहेत. दॅट्स वाय कॉल्ड एज नॅचरली अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी. सेकंड इज द आर्टिफिशियली अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी. आर्टिफिशियल when we take ready made antibodies from outside, ready made antibodies from outside, tavalela ji antibody ji immunity tayar hot asti that is the artificially acquired passive immunity. kasa bara barach velela kay asto samjha ekadala dog bite zala okay and causes rabies. rabies is viral disease. मग त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी तयार होण्यासाठी कमी वेळ आहे. म्हणून अशा वेळेला आपण रेडीमेड अँटीबॉडीज घेत असतोय. दॅट इम्युनिटी इज द आर्टिफिशियली अक्वायर्ड पॅसिव इम्युनिटी. तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण हे इम्युनिटीचे वेगवेगळे टाईप्स बघितलेत. आता बघायचं आपल्याला ज्या अँटीबॉडीज आहेत अँटीबॉडीचं स्ट्रक्चर. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं माहिती आहे अँटीबॉडीज मीन्स व्हॉट? अँटीबॉडीला सेकंड नेम आहे इम्युनोग्लोबुलिन्स. दॅट इज द आय जी इम्युनोग्लोबुलिन. इम्युनिटी प्रोव्हाइड करणारे ग्लोबिन. ग्लोबिन याने प्रोटीन. याने antibodies are the protein in nature which provide immunity to the body. mag antibody kay ahet? antibody are the molecule or chemicals which protect the body, which fight against the antigen. that is nothing but antibodies. mag antibodies हे वेगवेगळे आहेत. सपोज आय जी ए, आय जी डी, आय जी ई, आय जी जी आणि आय जी एम. दीज आर द डिफरंट टाईप ऑफ अँटीबॉडीज. तर व्हॉट इज द अँटीजन? अँटीजन म्हणजे काय? अँटीजन आर द एनी फॉरेन सबस्टन्स when enter into the body. ज्या वेळेला बॉडीमध्ये एंट्री करतोय दॅट टाईम स्टिम्युलेट आवर इम्युन सिस्टीम. स्टिम्युलेट करेगा किसको? इम्युनिटी सिस्टीम को. स्टिम्युलेट आवर इम्युनिटी सिस्टीम टू प्रोड्यूस द अँटीबॉडीज. मग अँटीजन आर द फॉरेन सबस्टन्स. when enter into the body, when enter into body, बॉडीमध्ये एंट्री केल्याच्यानंतर व्हॉट? स्टिम्युलेट इम्युनिटी सिस्टीम टू प्रोड्यूस द अँटीबॉडीज. मग अँटीबॉडी प्रोटेक्टिव्ह आहेत. कधी तयार झाल्या? अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंट्री केल्याच्यानंतर. आणि हे अँटीजन कोण आहेत? अँटीजन हे फॉरेन सबस्टन्स आहेत. ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये एंट्री करत असतात दॅट टाईम ते स्टिम्युलेट आवर इम्युन सिस्टीम टू प्रोड्यूस द अँटीबॉडीज. दॅट इज द अँटीजन अँड अँटीबॉडी.
मग आपल्याला बघायचे स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. तर विद्यार्थी मित्रांनो, मग अँटीबॉडीज काय असतात? जर आपल्याला माहिती आहे अँटीबॉडीज आर द वाय शेप्ड स्ट्रक्चर, वाय शेपमध्ये आहेत. इट कन्सिस्ट ऑफ टोटल फोर चेन, दॅट इज द H2L2. याचा अर्थ असा, या अँटीबॉडीमध्ये आपण जर बघितलं, दिस इज द वन चेन, ओके, ही दुसरी चेन, ही सेकंड चेन, याला म्हणू आपण H चेन, दॅट इज द हेवी चेन. अशा पद्धतीनं दोन H चेन आहेत, म्हणून H2. L2 याने टू लाईट चेन, हे अशा पद्धतीनं, दिस इज द वन लाईट चेन, दिस इज द अनदर लाईट चेन, अनदर लाईट चेन, ही अशा दोन लाईट चेन, ही लाईट, दॅट्स वाय L चेन. मग L चेन किती आहेत? दोन. आणि H चेन किती आहेत? दोन. म्हणून H2L2 कोणत्या शेपमध्ये दिसती? वाय शेप. दीज टू चेन हे एकमेकांना कनेक्ट होत असतात SS बॉन्ड, SS याने डायसल्फाइड बॉन्ड. मग हे सुद्धा एकमेकांना कनेक्ट होत असते बाय विच बॉन्ड? SS बॉन्ड. मग टू चेन ऑफ अँटीबॉडीज आर कनेक्टेड बाय द SS बॉन्ड, दॅट इज डायसल्फाइड बॉन्ड. मग अँटीबॉडी इज अ विच शेप? वाय शेप. आता अँटीबॉडी कोणावर अटॅक करणार आहे? अँटीजनवर. मग अँटीजनला बाइंड होण्यासाठी या अँटीबॉडीजवर वेगवेगळ्या साईट असतात. त्याच्या पहिले हे जे काही हेवी चेन आहे, H चेन आणि L चेन, याच्यामध्ये दोन पार्ट असतात. तर या H चेनमध्ये हा जो पार्ट आहे याला म्हणू आपण कॉन्स्टंट रिजन, कॉन्स्टंट रिजन. किसका कॉन्स्टंट रीजन? एच चेन का कॉन्स्टंट रीजन. दिस इज द कॉन्स्टंट रीजन ऑफ एच चेन एंड दिस इज द व्हेरिएबल रीजन ऑफ, व्हेरिएबल रीजन ऑफ एच चेन. अशा पद्धतीनं एच चेनमध्ये दोन वेगवेगळे रीजन आहेत, वन इज अ कॉन्स्टंट, अनदर इज द व्हेरिएबल. लाईक सेम लाईट चेनमध्ये सुद्धा दोन वेगवेगळे रीजन असतात. दिस इज द कॉन्स्टंट रिजन ऑफ L चेन, कॉन्स्टंट रिजन ऑफ L चेन अँड दिस इज द व्हेरिएबल रिजन ऑफ L चेन, व्हेरिएबल रिजन ऑफ L चेन. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एच चेन अँड L चेनमध्ये एक कॉन्स्टंट रिजन आणि दुसरं हे व्हेरिएबल रिजन. आता या व्हेरिएबल रिजन ऑफ H अँड L चेन हॅव अँटीजन बाइंडिंग साईट. याचा अर्थ असा, समजा मी म्हटलं ही साईट आहे, या साईटच्या द्वारे अँटीबॉडी कोणाला बाइंड होणार आहे? अँटीजनला. दॅट इज कॉल्ड ॲज अ अँटीजन बाइंडिंग साईट, अँटीजन बाइंडिंग साईट. मग अँटीजन बाइंडिंग साईट वेअर इट इज प्रेझेंट? ॲट द व्हेरिएबल रिजन ऑफ H अँड L चेन. विच साईट? अँटीजन बाइंडिंग साईट. थ्रू दॅट साईट अँटीबॉडी बाइंड विथ अँटीजन. मग अँटीजन बाइंडिंग साईटला म्हणतात पॅराटोप्स, पॅराटोप्स. मग विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द पॅराटोप्स? अँटीजन बाइंडिंग साईट वेअर इट इज प्रेझेंट ॲट व्हेरिएबल रिजन ऑफ H अँड L चेन. आता ज्या काही अँटीजन असतात, जे काही अँटीजन असतात त्याच्यावर अँटीजेनिक डिटर्मिनंट प्रेझेंट असतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ इपीटोप्स. व्हॉट इज अ इपीटोप्स? अँटीजेनिक डिटर्मिनंट, अँटीजेनिक डिटर्मिनंट, अँटीजेनिक डिटर्मिनंट इज कॉल्ड ॲज अ इपीटोप्स. फेर इट इज प्रेझेंट ऑन अँटीजन. आणि व्हॉट प्रेझेंट ऑन अँटीबॉडीज? दॅट इज द पॅराटोप, दॅट इज अँटीजन बाइंडिंग साईट. या साईटच्या द्वारे अँटीबॉडी अँटीजनला बाइंड करतील. म्हणून अँटीबॉडीचं जर स्ट्रक्चर बघितलं, कोणत्या शेपमध्ये दिसतं? कोणसे शेप के अंदर आहे? दॅट इज वाय शेप. इसके अंदर कितने चेन आहे? फोर.
in which two are light, two are heavy. That is the H2L2. These chain are connected by which bond? SS bond. Okay, each chain have one constant region, another is variable. Now variable region, this is the variable. Okay, at the variable region, what present? Antigen binding site is present, that is called as a paratopes. Through that, which bind with antigen. Ani antigen var ji site asel, that is the antigenic determinant, that is called as a epitopes. So vidyarthi mitranno, aajcha period madhe apan kay baghitle, apan baghitle what is health, what is disease, then immunity che don vegegle types, disease che don vegegle types, infectious, non-infectious, antibody che vegegle types, ani structure of antibodies. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जे आम्ही वर्गात शिकवत होतो त्याच पद्धतीने आम्ही शिकवायला लागलेलो आहोत. तुम्ही हे शिकवलेले लेक्चर एक दोन वेळेला पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला पॉइंट क्लियर होतील. तसंच हे लेक्चर शिकत असताना तुम्ही एनसीईआरटीचं पुस्तकातून नंतर स्टडी करा, म्हणजे तुम्हाला सगळे पॉइंट क्लियर होतील. तर हे अशा पद्धतीने आपल्याला डेलीचं डेली शिकणं गरजेचं आहे, त्यामुळे आपला अभ्यासक्रम या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पुढे पुढे जाईल. जे विद्यार्थ्यांना माहिती नाही आपल्या क्लासच्या, त्यांना सगळ्यांना सांगा, काही विद्यार्थी लॉकडाऊनमुळे खेड्यामध्ये अडकलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत मेसेज कधी जातो कधी जात नाही, तरी त्यांना सांगा तुमच्या मोबाईलवर हे लेक्चर स्टडी करण्यासाठी. तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असतील तर तुम्ही व्हॉट्सअप करून मला विचारू शकतात किंवा फोन करून विचारू शकतात. आता नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला हेल्थ अँड डिसीजमधला नेक्स्ट पॉईंट स्टडी करायचा आहे, तोपर्यंत आपण थांबू. नमस्कार.